औरंगाबाद मधला बाबा पेट्रोल पंप आता सील करण्यात आला आहे. कोविड नियमांचं पालन होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत ही कारवाई केली आहे. या कारवाईला पेट्रोल पंप चालकांनी विरोध केलाय. आज सकाळी 11:30 त्यामुळे आता पेट्रोल पंप चालकांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. औरंगाबादमधून ही एक बातमी, नो वॅक्सिन नो पेट्रोल असा खरं तर औरंगाबादमध्ये नियम आहे, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी करत नसल्याच्या कारणावरून औरंगाबादमधला हा बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आलाय. पेट्रोल देताना कर्मचारी सुद्धा नियम पाळत नव्हते, तर पेट्रोल विकताना प्रशासनाच्या नियमानुसार लसीकरण प्रमाणपत्र सुद्धा पाहण्यात येत नव्हतं आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईला पेट्रोल पंप चालकांनी विरोध केलाय, त्यामुळे आज सकाळी आता 11:30 याबाबत पेट्रोल पंप चालकांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये पुढचे 24 तासांमध्ये पावसाळी परिस्थिती ही कायम राहणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा, पवार, जवखेडा, दानवे, पिंपळगाव, सावखेडा, रिघोरा या परिसरामध्ये सुमारे 1/2 तास पाऊस झाला आणि या पावसामुळे पिकांचं काही प्रमाणामध्ये नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. राज्यामध्ये सर्वाधिक फटका हा इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्याला बसलाय. काढणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. चांदवड तालुक्यामध्ये कांदा पिकाला या अवकाळीचा फटका बसलाय. सुरगाणा तालुक्यामध्ये नागली, वरी अशी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि पंचनामे करण्याची आता शेतकऱ्यांकडून मागणी होतीये. कल्याण डोंबिवलीमध्ये 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिलाय, मात्र हे आजाराला निमंत्रण दिल्यासारखं आहे. दुपारी कडक ऊन पडतं आणि रात्री अचानकपणे पावसाच्या सरी येतात, त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. आंध्र प्रदेशमध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत जवळपास 33 जणांचा मृत्यू झालाय. रेल्वे ट्रॅक आणि हायवेवर अजूनही पाणी भरलेलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. चित्तूर या शहरामध्ये सर्वाधिक पाऊस पडला आणि आतापर्यंत 5 कोटींपर्यंतच्या संपत्तीचं नुकसान झालंय. दिवाळीच्या सुट्टीनंतर आता शाळा सुरू झालेल्या आहेत, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शाळेमध्ये पोहोचायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी हे बसनं प्रवास करतात, मात्र सध्या एसटी सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे शाळेमध्ये पोहोचायचं कसं असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांसमोर सुद्धा आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24